खरं तर मी सकाळपासून हे सांगतो आहे की जो निकाल आहे तो वेगवेगळ्या शक्यतांच्या आधारे आपण आता त्याच्याबद्दलची चर्चा करतो आहे उद्या प्रत्यक्ष निकाल आल्यानंतरच हे नक्की होईल की कशा पद्धतीचा निकाल येणार आहे पण पहिली शक्यता हीच आहे की सेपरेशन ऑफ पॉवर्स हे तत्व मान्य करून सर्वोच्च न्यायालय हे प्रकरण विधानसभेकडे पाठवू शकते त्यांनी निकाल घ्यावा म्हणून किंवा त्यांनी निर्णय घ्यावा म्हणून आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय तिथे होईल त्यावर त्या निर्णयातल्या कायदे कायदेशीरतेच्या संदर्भामध्ये परत सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला असतो दुसरी शक्यता आहे की गव्हर्नर जे आहेत त्यांचं कामकाज हे अत्यंत आक्षेपार्ह राहिलेलं आहे त्यांच्यावर वेळोवेळी अनेकांनी आक्षेप घेतले ते घटनाबाह्य वागतात असे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत आणि सत्ता संघर्षाच्या संदर्भात या संघर्षामध्ये जणू काही पेट्रोलचं काम करण्याचं काम हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आहे असं माझं स्पष्ट मत आहे आता, आता त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा दखल घेतलेली आहे की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे काही संविधानिक वागलेले आहेत असं म्हणता येत नाही असा एक ठोस निष्कर्ष त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झालेला आहे त्यामुळे जो काही निर्णय होईल तो पण भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दल मात्र त्यांच्या कामकाजाच्या आक्षेपार्हतेबद्दल अनेक प्रश्न आणि ताशेरे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून येताना आपल्याला दिसतील तिसरी शक्यता आहे की जी पूर्ण बेकायदेशीरता एकूणच आमदारांनी पळून जाणं त्यांना जमा करणं आणि एक बेकायदेशीर सरकार स्थापन करणं विरोधी पक्षनेत्याशी संगनमत करून या सगळ्या पक्षविरोधी कारवाया आहेत हे स्पष्ट होते त्यामुळे दहाव्या शेड्यूलनुसार हे पक्षविरोधी कारवाई करणारे सगळे अपात्र ठरू शकतात पण हे करत असताना त्यांनी जी घटनात्मक एक गुंतागुंत तयार केलेली आहे ती बघता सर्वोच्च न्यायालय असं म्हणू शकेल की आर्टिकल वन फोर्टी टूचा चा वापर करून आम्ही आमचे अधिकार वापरतो आणि पूर्ण न्याय आम्हीच करतो आणि सगळ्यांना तेच स्वतः अपात्र ठरू शकतात ही सुद्धा एक शक्यता नाकारता येत नाही चौथी दुसर आणि अस्पष्ट शक्यता जे होणं होईल असं मला वाटत नाही या क्षणी पण ती शक्यता ही आहेच की सात न्यायाधीशांच्या मोठ्या घटनापीठापुढे हे प्रकरण सोपवलं जाऊ शकते या चार शक्यतांच्या अवतीभोवतीच उद्याचा निर्णय राहणार आहे कोणताही निर्णय घेतला तरी त्याच्यामध्ये राज्यपालांची बेकायदेशीरता त्यांच्या वागणुकीतली ही मात्र अधोरेखित होत राहील असं मला स्पष्टपणे वाटते मी जे म्हणलं की राज्यपालांनी जो बहुमत घेण्याचा बहुमत चाचणीचा निर्णय घेतला होता आणि असा आदेश काढला की बहुमत चाचणी घ्या त्या निर्णयापर्यंत आणि त्याच्या आधी झालेल्या सगळ्या घटनाक्रम आपण पाहिला म्हणजे त्याला क्रोनॉलॉजी असं आपण म्हणायचं असं अमित शहा सांगितलं होतं तर त्या क्रोनॉलॉजीचा आपण जर विचार केला तर घटनाबाह्यता ही सातत्याने घडवून आणण्यात आलेली आहे मुद्दाम ठरवून कदाचित काही राजकीय लोकांचे सल्ले घेण्यात आलेले असतील काही कायदेशीर लोकांचे सल्ले घेण्यात आले असतील आणि राज्यपालांनी जो निर्णय बहुमत चाचणीचा दिला तिथपर्यंत सगळा घटनाक्रम हा जर बघितला त्याच्यामध्ये घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करण्याची प्रवृत्ती दिसते त्यामुळे राज्यपालांचा बहुमत चाचणीचा निर्णय हा रद्द करतो आम्ही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला तर स्टेटस कोणते म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती लक्षात घेऊन नरहरी झिरवळ यांच्याकडे आम्ही प्रकरण आता निकालासाठी पाठवतो असा सुद्धा निर्णय घेण्यात येऊ शकतो अर्थात नरहरी झिरवळ यांच्याकडे जर पाठवायचं असेल हे प्रकरण त्यासाठी एक ज्युडिशियस रिझनिंग द्यावं लागेल सर्वोच्च न्यायालयाला ते सुद्धा ते विस्तृतपणे मांडतील कारण नरहरी झिरवळ यांच्याकडे हे प्रकरण पाठवणं याला वेगळं महत्त्व आहे त्याचबरोबर प्रतोद तेव्हा कोण होते सुरेश प्रभू यांनी काढलेला व्हीप मान्य आहे किंवा तो बरोबर आहे असं जर सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं तर ही केस त्या क्षणी संपूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने जाईल कारण की सुरेश प्रभू यांनी जो व्हीप काढलेला होता तो ज्यांनी ज्यांनी पाळला नाही ते सगळे मग अपात्र ठरतील त्यामुळे याच्यामधली गुंतागुंत ही निकाल प्रत्यक्ष आल्याशिवाय स्पष्ट होणार नाही हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका